कोथिंबीर घेतली आहे मी, साफ करून धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. एक वाटी बेसन घेतलेलं आहे, एक वाटी बेस दोन वाट्या कोथिंबीर आहे, एक वाटी बेसन घेतले त्यासाठी, आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा घेतलेला आहे. सोडा घेतलेला आहे 1/4 चमचा, मीठ, हळद, लाल तिखट, जिरे 2 चमचे, तीळ आणि ओवा 1/4 चमचा, आणि तेल घेतलेलं आहे, पाणी. सगळ्यात पहिले आपल्याला पीठ तयार करायचं आहे, त्यासाठी मी कोथिंबीर घेतली आहे. 2 वाट्या कोथिंबीर आहे, त्यासाठी 1 वाटी पीठ घेतलेलं आहे मी, आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतले. तांदळाच्या पीठाने खूप कुरकुरीत होते ही वडी. त्यात हिरवी मिरचीचा ठेचा घातला आहे, आणि सोडा, मीठ, लाल तिखट, हळद, ओवा आणि जिरे आणि तीळ हे सगळे मी एकत्र घातले. 2 चमचे तेल घातलं आहे, आणि याला व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे कोरडंच मिक्स झालं पाहिजे. कोथिंबीर आपण धुवून घेतलेली आहे, त्यामुळे जास्त पाणी लागणार नाही आहे आपल्याला, आणि जास्त पातळ नाही करायचं आहे आपल्याला. आता थोडं थोडं पाणी घालून आपण याला एक घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला याचा. हे बघा, मी पीठ मळून घेतलेलं आहे. आता हाताला थोडंसं तेल लावून परत याला मिक्स करणार आहे मी, आणि याचे 2 भाग करून एक लांबट साईजचा रोल करून घेते मी. हाताला तेल लावून आपण याचे रोल करून घेणार आहोत. बघा, 2 झालेले आहेत आपले छान बरोबर. आता एका प्लेटला तेल लावून घेतले मी, आणि त्यामध्ये हे आपले रोल थोड्याशा अंतराने ठेवायचेत, कारण वाफवायचेत आपल्याला आणि वाफल्यानंतर फुगतात. त्यासाठी मी एक गॅसवर कढाई ठेवली आणि त्यामध्ये एक स्टँड ठेवलं आहे, आणि पाणी घातले त्यामध्ये, आणि हे आपले जे रोल ठेवलेत त्याच्यात, आणि झाकण लावून आपल्याला याला 10 मिनटं वाफवून घेतलेलं आहे मी. 10 मिनटं वाफल्यानंतर बघा, हे साईजला डबल झालेले आहेत. आता याला गॅस बंद करते आणि मी याला टूथपिकने चेक करणार आहे. टूथपिक आपली क्लीन निघाली तर आपले रोल तयार आहे. तर आता मी याला काढून घेते खाली, आणि थंड करायचं आहे आपल्याला याला. थंड झाल्यानंतर आपल्याला याच्या वड्या पाडायच्या आहेत. हे थंड झालेले आहेत, मी तुम्हाला दाखवते वड्या कशा कापायच्या आहेत त्याच्या. तुम्ही बघू शकता आपले वडे किती छान झालेले आहेत, एकदम फुललेले आहेत. आपण थोडासा सोडा आणि तांदळाचं पीठ टाकल्यामुळे त्या खूपच कुरकुरीत होतात. आपण पीठ जास्त वापरायचं नाही कधीही. जर तुम्ही डाळीचं पीठ जास्त वापरान तर वड्या खूपच गच्च होतात. हे बघा, मी ह्या सगळ्या कापून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता आपल्याला याला आता तळून घ्यायचं आहे, तर मी याला तळून घेणार आहे. मी गॅसवर कढाई ठेवली आणि त्यामध्ये आपल्या एक एक वड्या टाकणार आहे. तेल गरम झालेलं आहे आपलं. तेल व्यवस्थित गरम झाल्यावरच आपल्याला वड्या टाकायच्या आहेत, कारण जर तेल गरम नसेल तर आपले वड्या तेलकट होतील. आणि छान आपल्याला याला दोन्ही साईडनी परतून घ्यायचं आहे. ह्या खूप खुसखुशीत होतात वड्या, आणि आपल्याला साईड डिश म्हणून आपण जर एखाद्या वेळेस पूर्ण स्वयंपाक करत असाल तर महाराष्ट्रामध्ये खूपच बनतात ह्या. तुम्ही बघू शकता आपल्या वड्या झालेल्या आहेत, थोडासा कलर चेंज झालेला आहे. तर मी याका टिश्यू पेपरवर ह्या काढून घेणार आहे. तसेच आता मी जे बाकीच्या राहिल्या ते पण तळून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता किती कुरकुरीत झालेल्या आहेत ह्या. हे बघा, आपल्या वड्या आता छान तयार आहेत. तुम्ही बघू शकता किती छान कलर पण आलेला आहे, तितक्याच कुरकुरीत आहेत. जरी तुम्हाला ही माझी साधी आणि सोपी रेसिपी जर आवडली तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जे बाजूला बेल बटन आहे ते दाबा, जेणेकरून माझ्या जे नवीन व्हिडिओ असतील ते तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटेल. धन्यवाद.